तर आता या सगळ्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या सुद्धा संतप्त भावना पुढे येऊ शकतात. वळ्या पुढच्या बातमीकडे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कोणतंही सूत्र ठरलं नसल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. भाजपच्या प्रसिद्धी प्रमुखांच्या बैठकीत बावनकुळे यांनी निवडणुकीत भाजप 240 तर शिवसेना 48 जागा लढवणार असल्याचं वक्तव्य केलं. मात्र त्यावरून मतभेद होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं स्पष्टीकरण देण्याची वेळ बावनकुळेंवर आली. तर भाजपचं पोटातलं उठावर आल्याचा टोला विरोधकांनी लगावला. 2024 आपला 100% 150-170 जे काही आपण येतील, पण आपण 240 जवळपास सीट लढण्याचा विचार होता. 240 कारण शिंदेच्या 50 त्या ठिकाणी आता कोणी 50 वर त्यांच्याकडे नाहीत. एकनाथ शिंदेकडे 50 वर उमेदवार नाहीत, त्यामुळे भाजप 240 जागांवर लढण्याच्या विचारात असल्याचं थेट वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय. त्यातल्या 170 जागा जिंकण्याचं लक्ष भाजपनं ठेवलंय. मात्र चंद्रशेखर बावनकुळेंचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर विरोधकांनी शिवसेनेला डिवचायला सुरुवात केली. भाजपला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा दरारा संपवायचा होता म्हणून त्यांनी शिवसेना सोडल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. तर आयतीच संधी चालून आल्यानं आता नाना पटोलेंनीही चांगलेच टोले लगावलेत. राज्याचा प्रदेशाध्यक्ष भाजपचा यांना सांगतो, तुम्हाला 40 देऊ, 25 देऊ, त्या 5 आपण फेकतील याच्या तोंडावर. ही यांची लायकी आहे मी परत सांगतो. आणि म्हणून तर भाजपनं शिवसेना तोडली ती यासाठीच, त्यांना या महाराष्ट्रातला शिवसेनेचा रुबाब दरारा हा खतम करायचा होता. भाजपचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष बोलतानी आपण पाहतो आहे, आणि आता तुम्ही तसं म्हटलंच नाही, मी घुमजाव करतात आहे, म्हणून त्यांच्या पोटात आहे, ते ओटात आलेलं आहे, हे एकनाथ शिंदे साहेबांनी समजलं पाहिजे. जागा वाटपात कमी जागा मिळणार असल्याचं वक्तव्य आणि त्यावर सुरू झालेली टीका पाहून शिवसेनेच्या पोटातच गोळा आला. गुलाबराव पाटलांनी तर या विषयावर बोलणं टाळलं, तर चंद्रशेखर बावनकुळेंनीही स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीच्या दृष्टीनं मार्गदर्शन करताना सज्ज राहण्यासाठी वक्तव्य केल्याचं बावनकुळेंनी सांगितलं. निवडणुकीच्या वेळी जागा वाटपाचा विचार होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना आणि भाजप 248 विधानसभा आणि 48 लोकसभा युतीमध्ये लढणार आहोत. अजून कुठलाही फॉर्म्युला, कुठलाही निर्णय, कुठलाही फॉर्म्युला, भाजपाने किती लढाव्या, शिवसेनेने किती लढाव्या असं कुठेही ठरलेलं नाही. केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व ठरवेल. लोकसभेच्या निवडणुका एका वर्षावर आल्यात, तर 1.5 वर्षांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, त्यामुळे जागा वाटपावरून तिढा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे शिवसेना भाजपच्या महायुतीतही जागा वाटपावरून सर्व काही आलबेल नसल्याचं या सर्व घडामोडींवरून स्पष्ट होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.